नमस्कार, मी कुणाल लोकरे मुलाखतीच्या पलीकडे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत गायत्री दातार ताई आहे, तर तिच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. हॅलो ताई. हाय, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तर पहिल्या प्रश्नाकडे वळूयात आपण. मुलाखतीची सुरुवात करताना पहिला प्रश्न ताई तुझ्यासाठी, कि तू या अभिनय आणि नाट्य क्षेत्राकडे कशी वळालीस ते सांगशील आम्हाला. मी लहानपणापासून बालनाट्यामध्ये मी काम करायचे, म्हणजे जवळजवळ अगदी ज्युनियर केजीत असल्यापासून मी त्याच्यात काम करायचे. प्रकाश पारखी सर म्हणून आहेत पुण्यातले, सो त्यांच्या ग्रुप बरोबर मी होते. आणि एक त्याच्यानंतर सातवी आठवी नंतर ते आई बाबांचं असं झालं की नाही आता अभ्यास कर, अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, युअर डूइंग. सो मग ते तुटलं आणि त्याच्यानंतर त्याच्याशी परत कधीच इंटरेस्ट, म्हणजे त्याच्याशी परत कधीच संबंध नाही आला. पण तो किडा ऑलरेडी डोक्यात गेला होता की ऍक्टिंग आवडतंय, स्टेजवर परफॉर्म करायला आवडतंय. सो हे सगळं कायम होतं डोक्यामध्ये. मग मी इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मग मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. आणि इव्हेंच्युअली बाय लक ऑर बाय गॉड्स ग्रेस मला विदिन अ इयरच मला तुला पाहते रे मिळालं. सो ऍक्सिडेंटल सुरुवात होती असं म्हणायला हरकत नाही. नॉट रिअली. सो बेसिकली माझं एज्युकेशन झाल्यानंतर मी आय गिव्हन माय सेल्फ सम टाइम, सम फिक्स पिरियड ऑफ टाइम, ज्याच्यात आय सेट टू माय सेल्फ की मी ट्राय करीन, मला हे क्षेत्र आवडतं, मला हे ट्राय करून बघायचंय. आणि आय डोंट नो, म्हणजे दुरून ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या प्रॉबेबली आपल्याला तिथे जाऊन आवडणारही नाही, बट लेट्स गिव्ह इट अ ट्राय. सो मी डेलिबरेटली मी खूप ऑडिशन द्यायचे आणि त्याच्यानंतर इव्हेंच्युअली मला तुला पाहते ते मिळालं. ओके. सो अशी एन इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट प्रकाश पारखी सर, जे ज्यांच्या बरोबर मी पुण्यात नाटक करायचे. सो सुबोध दादा पण त्यांचा स्टुडंट होता लहान असताना. ही हॅज बीन टीचिंग अँड ही हॅज बीन इन दिस प्रोफेशन फॉर सो लॉंग. सो सुबोध दादा पण त्यांच्याबरोबर नाटक करायचा लहान असताना आणि नंतर मी करायचे. आणि इव्हेंच्युअली मी आणि सुबोध दादा ऑल्सो वर्क टुगेदर इन माय फर्स्ट सीरियल. तुझा एक फोटो आहे सुबोध दादांसोबत ज्याच्यात तू म्हणजे अवॉर्ड आहे छोटस आणि सुबोध दादांचा मागे फोटो आहे, तर त्या फोटो विषयी काय सांगशील. माझ्या स्कूलच्या अॅन्युअल डे ला सुबोध दादा चीफ गेस्ट म्हणून आला होता. दॅट वॉज बॅक इन 2004, मी चौथीत होते. आणि तो तेव्हा तो आला होता आणि मला बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट म्हणून एक प्राइज मिळालं होतं, का बेस्ट आउटगोइंग स्टुडंट विच इज फॉर दी ऑलराऊंडर. आणि अजून एक बक्षीस मिळालं होतं, ती म्हणजे कथकची स्कॉलरशिप मिळाली होती. दोन्ही बक्षीस मला सुबोध दादानी दिली होती. आणि तेव्हा सिरियल्स बघायची आणि त्याच्यामुळे सुबोध दादा ला मी खूप म्हणजे टीव्हीवर बघितलेलं होतं आणि मला समोर त्याचं काम खूप आवडायचं. म्हणजे तेव्हा काही एवढं आपल्याला कळत नसतं, पण आपल्याला वाटतं ना की हे छान वाटतंय, तर तसं मला वाटायचं. आणि मी तेव्हा सुबोध दादाला जाऊन म्हणाले होते की मला एकदा तुझ्या बरोबर आणि तुझ्यासारखं काम करायचंय, तर त्यांनी मला ऍक्च्युली सांगितलं की तू आधी तुझं सगळं शिक्षण पूर्ण कर आणि मग तुला जर तरी वाटलं मोठं झाल्यावरती की तुला ह्या क्षेत्रात यायचंय, तर मग तेव्हा तू तो डिसिजन घे. आणि ते मी खरंच मनावर घेतलं आणि मग मी शिक्षण कम्प्लीट करून मी इकडे आले. म्हणजे जे चौथीत म्हणले होते सुबोध दादा ते तू कम्प्लीट केलंस आफ्टर सो लॉंग. येस. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तू ऍक्टिंग त्याच्यानंतर डान्स या सगळ्या सोबत माउंटेनियरिंग पण करतेस, यु आर अ सर्टिफाइड माउंटेनियर, तर त्याच्याविषयी काय सांगशील. ऍक्च्युअली याची सुरुवात कशी झाली ती सांगते. मला ना लहानपणी भयंकर उंचीची भीती वाटायची, भयंकर भीती वाटायची. म्हणजे तू पुण्याचा आहेस का? हो, पुण्याचा आहे. तर आपलं वैशाली आहे, त्याच्यामध्ये ती अशी एक वर जाणारी अशी राऊंड आहे, मी नाही चढू शकायचे लहानपणी, इतकी मला भीती वाटायची. म्हणजे इव्हन पार्क मध्ये वगैरे जंगल जिम तर मला कधीच नाही जमायचं, मला खूप भीती वाटायची त्याची. सो इव्हेंच्युअली माझ्या बाबांनी मला एकदा पर्वतीला नेलं, मग हळूहळू सिंहगडावरती नेलं, असं करत करत माझी ती भीती घालवायचा प्रयत्न केला आणि माझी भीती गेलीच. पण त्याच्याबरोबर मला ट्रेकिंगची फार आवड निर्माण झाली त्याच्यामुळे.
शाळेत असताना, त्याच्यामुळे मी भरपूर ट्रेक्सला वगैरे जायचे. आणि इव्हेंच्युअली जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते तेव्हा फोलिएज आउटडोर्स नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये, त्यांच्या बरोबर मी 3-4 वर्ष मी काम केलंय ऍज अ ऍडव्हेंचर इन्स्ट्रक्टर म्हणून. आणि त्याच्यानंतर माझी फार इच्छा होती की मला ह्याच्यातलं अजून शिकायचंय, म्हणून मग मी इंजिनिअरिंग नंतर अटल बिहारी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स, अगदी माझे जे मनालीमध्ये आहे, वन ऑफ द 3 गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, सो तिथे मला एंट्री मिळाली. आणि आय डीड माय 28-day माउंटेनिअरिंग कोर्स, विच वॉज इन फॅक्ट द बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ. म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच गोष्टीत सर्टिफिकेट आहे आता. अजूनही फिरायला खूप आवडतं, ट्रेकिंग करायला खूप आवडतं, ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात, आणि सोलो ट्रिप्स करायला मला प्रचंड आवडतात. हो बर, तुझा जो याचा प्रवास सुरू झाला ऍक्टिंगचा, तो शॉर्ट फिल्म मधून सुरू झाला होता, आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे 4-5 वर्षांनंतर तुला तुला पाहते रे सिरियल मिळाली. तर नॉट रिअली, 4-5 वर्षांनंतर नाही, ऍक्च्युली विदिन अ इयर ऑर टू तुला पाहते रे मिळाली. ओके, शॉर्ट फिल्म केली तेव्हा पण माझ्या काही असं मनात नव्हतं की हे करायचंय किंवा ऍक्टिंग करायचंय किंवा काय, पण माझ्या एका मित्राची मैत्रीण ते करत होती आणि त्यांना कोणीतरी असं छोटस काम करायला कोणीतरी हवं होतं, म्हणून मग मी माझ्या फ्री टाइम मध्ये जाऊन ती शॉर्ट फिल्म केली होती. ओके, आणि त्याच्यानंतर लगेचच तुला सिरियल मिळाली. त्याच्यानंतर मी माझं एज्युकेशन संपवलं, मग मी माउंटेनिअरिंग कोर्स केला. आय ऍक्च्युली रिअलाइज ओव्हर देअर जाऊन की मला आय नीड टू परस्यू माय पॅशन, आय ऍटलीस्ट नीड टू ट्राय, नाही मिळालं तर इट इज फाईन, बट आय नीड टू ऍटलीस्ट ट्राय. आणि बिईंग अ व्हेरी लॉजिकल पर्सन, आय कुड नॉट गिव्ह माय सेल्फ माय होल लाईफ, आय कुड नॉट वेस्ट माय सेल्फ फॉर माय होल लाईफ, कारण यू हॅव टू हॅव समथिंग टू डू इन युअर लाईफ. तर त्याच्यामुळे जर दॅट इज वाय आय गिव्ह माय सेल्फ अ स्ट्रिक्ट टाइम फ्रेम की एवढ्या वेळात मी ट्राय करणार आणि आय विल गिव्ह माय 10,000% बेस्ट, आणि तरी मला नाही मिळालं इट इज फाईन, आय विल गो बॅक टू माय एज्युकेशन. आणि ओके, म्हणजे दोन्ही माइंडसेट तयार होते. सो त्याच्यानंतर मग मी ऑडिशन द्यायला लागले आणि मला तुला बहादरेचा फोन January 2018 आला अँड वी स्टार्टेड शूटिंग इन July 2018. ओके, मग त्या म्हणजे प्रश्न असा होता की ते जे प्रिपरेशन होत सिरियलचं, तू म्हणालीस की जानेवारी मध्ये फोन आला आणि नंतर प्रिपरेशन सुरू झालं, तर ते प्रिपरेशन काय होतं नक्की, म्हणजे काय काय करावं? ऍक्च्युली काय झालं, जानेवारीत मला फोन आला होता सिरियल साठीचा, मग त्याच्यानंतर ऑडिशन वगैरे परत एकदा घेण्यात आली आणि सगळंच मग ते फायनल झालं. पण इट वॉज सपोज टू स्टार्ट अर्लियर, तर मार्च मध्ये आधी सुरू होणार होती, मग काहीतरी कारणामुळे ती पुढे गेली, पुढे जात जात ती जुलै पर्यंत गेली. सो इन द मेन टाइम मी एक पिक्चर केला कॉल्ड कोल्हापूर डायरीज म्हणून, जो अजून रिलीज नाही झालेला आहे, पण तेव्हा मी एक पिक्चर केला त्यामधल्या वेळामध्ये. आणि तेव्हा मी परत मग मी ट्रेकिंग आणि हे सगळं खूप केलं फ्री असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर जेव्हा देर वॉज 1 week बिफोर शूटिंग स्टार्टेड, आणि सिन्स मला काहीच ट्रेनिंग नव्हतं, सो मग आमचे जे चीफ होते डिरेक्टर आणि आमचे जे डिरेक्टर होते ते सगळेच आम्ही बसायचो, मग आम्ही रिडिंग करायचो, हे असं झालेलं आहे बरेच. ओके, सो बऱ्यापैकी प्रिपरेशन होतं सिरियलच्या आधी. तू आत्ता म्हणालीस की कोल्हापूर डायरीज फिल्म रिलीज व्हायचे, तर याच सोबत कुठल्या वेब सिरीज किंवा याचा काही प्लॅन आहे पुढे जाऊन डोक्यात? ऍक्च्युली आपल्या आता जे कोरोनाचं पॅन्डेमिक चालू आहे त्याच्यामुळे माझ्या 2 फिल्म शूटिंग होण्याच्या थांबलेल्या आहेत, सगळं प्रोडक्शन प्रोसेस झालेली आहे. ऍक्च्युली एक फिल्म तर आता वी वर सपोज टू शूट इन दिस मंथ एप्रिल अँड मे, पण एवढी मोठी वेव आली, एवढं मोठं संकट आलंय आपल्या, होऊ शकलेलं नाहीये. आणि त्याच्या आधी एक फिल्म जी लंडन मध्ये शूट होणार होती, वी वर सपोज टू शूट इन नोव्हेंबर, आणि नोव्हेंबर मध्ये आम्ही निघणार, सगळ्या बॅग्स वगैरे भरल्यात, आणि तिकडे त्यांच्या प्राईम मिनिस्टरनी ही अनाउन्स द लॉकडाऊन, सो वी वुड नॉट गो. सो वी थॉट की त्याच्यानंतर जाता येईल, पण त्याच्यानंतर तिथे सेकंड वेव्ह आली अपॅरेंटली.
ओके म्हणजे पुढे बऱ्यापैकी प्लॅन आहेत. ओके तू हे जे सगळं सांगितलंस ऍक्टिंग करिअर फिल्म्स वेब सिरीज आणि सिरियलचं शूट तर हे सगळं प्रॉबेबली सोपं नव्हतं रुटीन मध्ये फिक्स आउट करणं तर या सगळ्यांमध्ये काय काय प्रॉब्लेम्स किंवा समस्या आल्या आहेत तुला डेली रुटीन म्हणा किंवा फिजिकल स्ट्रेन जो असतो किंवा मग मेंटली तुम्हाला कंटिन्युअस प्रिपेअर राहावं लागतं की 14 तास 16 तास काम करायचं तर याविषयी काय सांगशील. सो बेसिकली झालं असं की सिन्स आय वॉज फ्रेश आउट ऑफ कॉलेज आणि मी असं कुठे एवढा नोकरी असंच केलेली नव्हती. मी इंटर्नशिप्स वगैरे केलेल्या होत्या बट माझ्या फॅमिलीमध्ये पण कोणी ह्या क्षेत्रात नव्हतं त्याच्यामुळे मला कल्पनाच नव्हती की साधारण किती हेक्टिक असतं किती तास शूटिंग करावं लागतं काय काय असतं आय डिंट नो. आणि जसं शूटिंग सुरू झालं तसं मला कळलं की अरे बापरे रोज 14-15 तास शूटिंग करायचंय त्यातून पोचायला 1 तास मुंबईत असल्यामुळे जायला 1/2 तास रात्री जरा कमी ट्रॅफिक लागतं म्हणून आणि मग परत उद्या तेच परत परवा तेच लाईक विदाउट अ ब्रेक. सो इनिशियली आय विल नॉट लाय इट गॉट अ लॉट ओव्हरवेलमिंग फॉर मी नॉट फिजिकली बट इट गॉट व्हेरी ओव्हरवेलमिंग फॉर मी मेंटली टू डील विथ सो मच स्ट्रेस. आणि झालं असं की त्यातून ईशा वॉज अ कॅरेक्टर विच इज अन इंट्रोवर्ट आणि आय एम नॉट अन इंट्रोवर्ट आय एम अन एक्स्ट्रीम एक्स्ट्रोवर्ट त्याच्यामुळे प्लेइंग अ कॅरेक्टर विच इज अन इंट्रोवर्ट हू कीप्स एव्हरीथिंग इन साईड अँड मी नॉट बिईंग अ प्रोफेशनल ऍक्टर ऍट दॅट पॉइंट इट बिईंग माय फर्स्ट प्रोजेक्ट एव्हर असं झालं की मला ते मेंटली खूप त्रास व्हायचा कधी कधी इनिशियली आणि इट वॉज रिअली अ स्ट्रगल. आणि त्याच्या पलीकडे अजून एक गोष्ट झाली की मी पुण्यातच होते आणि पुण्यात कसं आपला फ्रेंड सर्कल आई बाबा वैशाली 5 मिनिटात इकडे भेटू हा जो काही सीन तर इकडे देर वॉज नो बडी लाईक माझे कुठलेच फ्रेंड्स नव्हते हार्डली आय हॅड 1 or 2 फ्रेंड्स इन मुंबई हु वर ऑल्सो लाईक यु नो वर्किंग त्याच्यामुळे मला त्यांना डिस्टर्ब नाही करायचं होतं. सो आय हॅड नो फ्रेंड्स आणि नो फॅमिली अँड अ कम्प्लिटली न्यू जॉब विच आय एम नॉट गुड ॲट. सो इट काइंड ऑफ गॉट ओव्हरवेलमिंग ॲट दॅट पॉईंट बट इव्हेंच्युअली जशी मी त्या स्केड्यूलमध्ये सेट व्हायला लागले जसं जसं सिरियल पुढे जात गेली तसं तसं आय गॉट लाईक इझी कम्फर्ट थोडा वेळ गेला. आणि ऑल्सो जेव्हा आमचा पहिला प्रोमो आउट झाला होता तेव्हा तुला आठवत असेल तर मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि ते ट्रोल करतात असं लोकांना हे आपण बाहेरून फक्त ऐकलेलं असतं पण जेव्हा ट्रोल होता तेव्हा इट इज अ डिफरंट थिंग ऑल टुगेदर. सो जेव्हा ट्रोलिंग सुरू झालं तेव्हाही मला पहिले 2-3 दिवस खूप वाईट वाटलं. मी ऍक्च्युली आमच्या डिरेक्टरला जाऊन बोललेही एकदा की मी एवढी वाईट आहे का मला तुम्ही रिप्लेस करा मला नाही करायचंय. मग त्यांनी मला खूप समजावलं मेंटल ब्लॉक सेट होतो या मग त्यांनी मला खूप समजावलं की असं नाहीये यू आर न्यू तुला वेळ लागेल आणि मग त्याच्यातनं मला कळलं की येस म्हणजे मी माझा प्रोमो बघितला ऍज अ थर्ड पर्सन तर मीही नावं ठेवली असती मला त्याच्यामध्ये तर आय डोंट ब्लेम पीपल फॉर डुईंग इट. सो ऑल आय कॅन डू इज इम्प्रूव्ह माय वर्क and let the results be out in the open and that is what happened ki eventually the trolling stopped and eventually people started praising me and loving me for my work. Okay tu je atta mhanalis ki pehle troll kele ani nantar ekdam serial ni ani tu doghanni speed pakadla tar ya sagla journey madhe tu fan base khup vadla major amount la vadla. तर अशी एखादी गंमत आहे का घडलेली एखाद्या फॅन सोबत जी तू आमच्या सगळ्यांसोबत शेअर करशील एखाद दुसरी गंमत सिरियलच्या दरम्यान सिरियल झाल्यावर कधीही. सो आता काही महिन्यांनी म्हणजे काही महिन्यांपूर्वी म्हणजे बिफोर पहिला आपला लॉकडाऊन झाला लास्ट इयर त्याच्या आधी खूप मला टच झालेली गंमत सांगते. मी युवा डान्सिंग क्वीन करत होते आणि तिथे एका दिवशी एक आजी आल्या होत्या ज्या 100 वर्षाच्या होत्या आय एम नॉट किडिंग त्या 100 वर्षाच्या होत्या आणि त्या ऑल द वे फ्रॉम सातारा आल्या होत्या मुंबईला
आणि सुबोध दादा, आणि त्यांना असं वाटलं की मी तिथे आहे म्हणजे माझा नवराही तिथेच असेल. आणि त्या भेटायला आल्या होत्या आम्हाला, आणि मग त्या भेटल्या, त्या स्टेजवर आल्या, मग मला म्हणल्या की तुमच्या संसारात पाळणा हलावा म्हणून मी किती नवस केलेत, किती धत्रा केल्यात, तुला माहिती आहे का कधी आता न्यूज तुमची वगैरे. आणि मग त्या मला म्हणाल्या तुला सिरियल मध्ये जेव्हा बरं नव्हतं, तुला कोणीतरी किडनॅप केलं होतं, हे झालं होतं, तेव्हा पण मी किती प्रार्थना केल्या होत्या देवाला. आणि मग त्या रडायला लागल्या, आणि मग मला पण रडायला आलं, म्हणजे मला झालं की लोक 100 इयर ठेवतात जे जे स्टार्स त्यांना आवडतात त्यांना. एक्झॅक्टली, ही इज ट्रॅव्हलिंग ऑल द वे एवढ्या दुरून साताऱ्यावरून मुंबईला जस्ट टू. आणि त्यांचं एजही असं नव्हतं की हा ओके लेट्स गो, असंही एज नव्हतं. एक्झॅक्टली, सो ऍट दॅट पॉइंट मला तर झालं की ओके गायत्री यू आर डुईंग समथिंग राईट, अजून खूप पुढे जायचंय, पण येस एक ऍटलीस्ट एक स्टेप तरी तू क्लाइंब करू शकली. 100 स्टेप्स मोर, बट वन स्टेप ऍट अ टाइम आय हॅड क्लाइंब वन स्टेप दॅट डे. ओके, मोठे प्रश्न सगळे संपलेले आहेत ताई तुझ्याशी, म्हणजे खूप भन्नाट उत्तरे दिलेत तू. आता आपण रॅपिड फायर कडे वळूयात, म्हणजे रॅपिड फायरचं जर एक्सप्लेनेशन तुला द्यायचं असेल तरी तू देऊ शकते, पण असं काही कंपल्शन नाहीये तुझ्यावर की एक्सप्लेनेशन दिलंच पाहिजे. ओके, तर पहिला प्रश्न कडे वळूया. काय पाहायला जास्त आवडत, नाटक का सिनेमा? सिनेमा. सिनेमा. तुझा आवडता सिनेमा कुठला आहे? दुसरा प्रश्न. कारण अनेक आहेत, आय विल टेल यू अ फ्यू. ओके, बेस्ट थ्री तुझ्या लिस्ट मधले बेस्ट थ्री. ओके, बेस्ट थ्री. ओ गॉड, एक मला प्रचंड आवडणारा सिनेमा आहे, दॅट इज द टर्मिनल. त्याच्यानंतर आय लव्ह वॉचिंग स्वदेश अगेन अँड अगेन. आशुतोष गोवरीकर सरांचा. काय काय? आशुतोष गोवरीकर सरांचा शाहरुख. येस, आय लव्ह वॉचिंग स्वदेश परत परत. आणि यार असं खूप अवघड आहे सांगायला. आणि येस, आय हॅव, मी गमत नाही करत आहे, पण मी ऍटलीस्ट एक 50 वेळा कुछ कुछ होता है बघितला असेल, त्याच्यामुळे ऑन द लिस्ट. सो कुछ कुछ होता है. ओके, आवडतं नाटक कुठलं आहे तुझं? आवडतं नाटक मला वाडा चिरेबंदीची तिन्ही नाटक मला खूप आवडतात. ओके, जर माउंटेनियर आणि अभिनेत्री झाली नसतीस तर काय व्हायला आवडलं असत? काहीच नाही, पण त्यातल्या त्यात म्हणायचं तर मला गणित खूप आवडायचं काय. Okay. मला थ्रू आउट माय एज्युकेशन, त्याच्यामुळे आय वुड हॅव डन समथिंग इन मॅथ्स पुढे जाऊन, अप्लाइड मॅथ्स ऑर समथिंग. ओके, म्हणजे इंजिनियर साइड जे तू केलंयस ते. ओके, आणि शेवटचा प्रश्न की पुढे जर असेच खूप चान्सेस मिळत राहिले तर कशात जास्त पुढे जाशील, वेब सिरीज, मूवीज, सिरियल्स का नाटक? याला एक्सप्लेनेशन दिलंच तरी चालेल. आय डोंट नो, कारण आय सिरियसली डोंट नो, कारण आय एम व्हेरी न्यू टू दिस फील्ड, इट्स जस्ट बीन 2.5 years फॉर मी. आणि मी सगळं एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न करते, बिकॉज मला आता मला सिरियलचा अनुभव आलाय, मला फिल्मचा अनुभव येईल आता, अजून ह्या दोन्ही शूट झाल्या की मी एक वेब सिरीज केली आहे, मी एक नाटक केलंय, अजून एक नवीन नाटक होपफुली ह्या वर्षात माझं जे पेंडिंग होतं लास्ट इयर येणार होतं ते आता ह्या वर्षी. सो आय वॉन्ट टू सी की पहिल्यांदा मला सगळं करून बघायचंय वेगवेगळं, मराठी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये, हिंदी, तमिळ, तेलगू, मला हे सगळं ट्राय आउट करून बघायचंय. आणि देन आय वॉन्ट टू सी की ओके वेअर डू आय फिट इन. सो आय हॅव नॉट रिअली फाउंड आउट द आन्सर येट, आणि टिल देन आय विल कीप ट्राईंग टू डू वर्क इन एव्हरी मीडियम अँड इन मेनी लँग्वेजेस. ओके, सो एकदम भन्नाट उत्तरे दिलीत तू ताई आपल्या सगळ्या प्रश्नांची. तू तुझ्या वेळात वेळ काढून मुलाखत दिलीस आमच्या शोला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई. आणि लवकरात लवकर तुझे सगळेच प्रोजेक्ट आम्हाला दिसू देत, आणि लॉन्च होऊन लेट एव्हरीबडी प्रेज यू. येस, थँक्यू सो मच, आणि ऑल द व्हेरी बेस्ट टू यू टू. थँक्यू ताई.